हा तो आहे का? इथे राहणार आहे. मे कमीन, हा शाळा नाही का तुला? टाइमचे हेल्प पाहुणा आहे का? मुस्करी येतो. विराज, बक्षीस बघितली तुझी. 20 ट्रॉफ्या मी मोजल्या. थोडा चक्र मिस का तू? सिरियसली? काम कसं चाललंय? त्यात काय चालायचंय? चाललंय. झोपेचं काय? मला नाही ते 8-8, 9-9 तास झोपताय का? तू झोपतेस का 8 तास? स्टॉप इट. हृदयांतरनंतर मी इमिजिएटली एक सब्जेक्ट बघत होतो की काय करू काय लिहू. आय लाईक टू टेल स्टोरीज. हृदयांतरनंतर मला अशीच एक गोष्ट पाहिजे होती ज्याच्यात मी एक यु नो आय कुड मूव इन टू पीपल्स वर्ल्ड्स अँड लाईव्स. आणि जे मी बाकीचे स्क्रिप्ट्स ऐकत होतो बाहेरचे, रिटन बाय समबडी एल्स बट टू बी डिरेक्टेड बाय मी, were either makes of an English film or either they were the same things but told differently. Either it was he ikleli ashi asa vatta kiwa aplya mala asa vatat hota ki this is not my genre, I won't be good at it because mala maithi hai ki maje strengths kay ahet ani maje weaknesses kay ahet ki mai mi kutla type che films karu shakto. Tyach velila mala asa vatla ki माझ्या घरात एक गोष्ट आहे. इन द सेन्स देर इज समबडी हू इज लिव्हिंग अ लाईफ इन माय हाऊस हू आय कुड मेक अन इन्स्पिरेशनल स्टोरी फ्रॉम, अँड दॅट इज वेअर स्माईल प्लीज केम अबाउट. ही फिल्म इज नॉट अ बायोपिक, इट इज इन्स्पायर्ड फ्रॉम माय मदर विच इज डॉक्टर रंजन फडणीस. अँड आय जस्ट ऑब्झर्विंग हर वर्ल्ड, ऑब्झर्विंग हर लाईफ, आय री रोट स्माईल प्लीज. आणि मग त्यावेळी मला कळलं की ही गोष्ट पुष्कळ लोक रिलेट करू शकतात, कारण ज्याबद्दल फिल्म स्माईल प्लीज ही फिल्म बनवलेली आहे, आपण काही गोष्टी फार इझिली इग्नोर करतो. आपल्याला वाटतं की नाही हे ना हे असं होणारच, हे ना हे असं होणारच, दिस इज डेस्टाइन टू बी. आणि त्या डेस्टिनीमध्ये आपण वी स्टार्ट लिडिंग अ लाईफ बॅकवर्ड्स. बट स्माईल प्लीज इज अ प्रोग्रेसिव्ह फिल्म. जेव्हा आपण म्हणतो की वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे प्रॉब्लेम्स असू शकतात, काही फायनान्शियल, काही इमोशनल, काही फिजिकल, पण समोरच्या माणसाला तुम्ही दोन शब्द बोलला, स्माईल प्लीज, अँड हाफ द बॅटल इज वन. अँड दॅट इज वॉट स्माईल प्लीज इज ऑल अबाउट. वाईल रायटिंग दिस फिल्म आय न्यू की मला एक अशी प्रोटॅगनिस्ट पाहिजे होती जी हे नाही की भाई ही स्टोरी आवडली तुला, आता किती चार्ज करणार, हा तुझा चेक, तू ये काम कर आणि जा. इट वॉज अ व्हेरी गिव अँड टेक बिटवीन द डिरेक्टर अँड ॲक्टर. आय वॉन्टेड समबडी हू वूड क्रॉस द बाउंड्रीज ऑफ दॅट. आय वॉन्टेड समबडी हू हॅड इनफ टाईम फॉर मी, समबडी हू वूड लर्न वॉट आय वॉन्ट टू मेक. ही माझ्या आईला फार हृदयांतरच्या टाईमपासून ओळखत होती आणि शी न्यू वॉट आय वॉज गोईंग थ्रू, सो इट वॉज व्हेरी इझी फॉर हर टू ऑब्झॉर्ब आणि ग्रॅस्प. आणि तेव्हाच मग मी म्हटलेलं, नाही शी इज अनलेस अँड अंटिल शी डझन ॲट द टाईम थिंग्स डोंट वर्क आउट, बट आय ऑलवेज वॉन्टेड मुक्ता बर्वे. हो, मी लगेचच हो म्हटलं होतं, कारण तेव्हा सिनेमा त्याच्या मनात होता तेव्हा त्यांनी मला ऐकवलं होतं. म्हणजे आम्ही सिनेमा जेव्हा त्याच्या मनात होता तेव्हा त्यांनी मला ऐकवला होता. म्हणजे आम्ही हृदयांतरचं प्रमोशन करत होतो मला वाटतं, आणि प्रमोशन संपून आम्ही एक कॉफी ब्रेक घेतला होता आणि तिथे त्यांनी मला गोष्ट ऐकवली होती की माझ्या डोक्यात एक गोष्ट आहे अशी आहे, आईविषयी मला हे करायचं आहे. आणि तो त्याचं कन्व्हिक्शन मला हृदयांतरलाच आवडलं होतं, त्यामुळे तो प्रश्नच नव्हता. डिरेक्टर म्हणूनही तो मला आवडला होता, पण त्याला जे सांगायचं होतं ते इतकं मनापासून त्यांनी सांगितलं, त्यामुळे येस मी त्याला लगेचच म्हटलं की हो मला ही करायची. फिल्म मध्ये बराच प्रवास झाला आहे सगळ्यात, कारण लिहून ती फिल्म तयार होईपर्यंत मी बिझी होते, कधी त्याच्या रिक्वायरमेंट्स बदलत होत्या, वर खाली होत होतं, पण फायनली त्या फिल्ममध्ये मीच आले आणि याचा मला खूप आनंद होतो आहे, कारण अशा प्रकारचा इतका पॉवरफुल रोल स्क्रीनवर करायला मिळणं हे खूप रेअरली घडतं. आणि पुन्हा त्या सगळ्या रोलचं म्हणजे काय म्हणू, वर्किंग जे विक्रमने केलं आहे, लुकवर जे काम केलं आहे, त्या कॅरेक्टरचं एक इमोशनल स्ट्रेंथ त्याला दिली आहे. ती प्रोफेशनल आहे, फोटोग्राफर आहे, अचीवर आहे, त्यामुळे माझ्यातलं बेस्ट माणूस म्हणून काय हे हा खूप ओळखतो असं मला माझे जवळचे सगळे म्हणतात की विक्रम बरोबर तू दोनच प्रोजेक्ट केलेत, पण
त्याला तुझ्यातलं बेस्ट कळतं आणि त्यामुळे तो तुला खूप छान प्रेझेंट करतो, तर ते मलाही वाटतं. नाही, आमचे सेटवर जे फोटोग्राफर्स आहेत त्यांचा कॅमेरा मला जवळपास मुहूर्तापासनं मला ते कॅमेरा हँडल करायला देत होते आणि बरेचदा त्यामुळे काही चांगले मोमेंट्स त्यांनी मिस केले असतील, कारण तेव्हा कॅमेरा माझ्याकडे होता. पण ते ट्रेनिंग त्यांनीच घेतलं जे विक्रमजीना स्ट्रिक्टली सांगितलं की तुला कॅमेरा द्या, हँडल करू द्या, मोठ्या मोठ्या लेन्सेस असू द्या. पोस्चरवर काम थोडंसं केलं होतं मी, जे आमचे परुळेकर सर जे आहेत ज्यांनी जिममध्ये, त्यांनी त्यांचं ठरवलं की तू फोटोग्राफर असशील तर पोस्चर कसं पाहिजे, उभी कशी राहशील, खांदे कसे असतील, कॅमेरा कसा होल्ड करायला पाहिजे. मी किती वेळा फोटो काढताना दिसेन हे आपल्याला सिनेमात दिसेल, पण मी जरी एकदा दिसणार असेल तरी ते चांगलं दिसावं, परफेक्ट दिसावं असा प्रयत्न तरी केला आहे. आता ते स्क्रीनवर कसं दिसतंय ते प्रेक्षक ठरवतील. मला खूपच आधी विचारलं गेलं होतं, खरं तर TTMM नावाचा जो सिनेमा होता त्याचं एक स्क्रीनिंग होतं, तेव्हा विक्रम सर आले होते आणि इंटरव्हलला त्यांनी मला बाजूला घेऊन तेव्हाच मला सांगितलं की माझ्या पुढच्या सिनेमात तू काम करणार आहेस. तर तेव्हा मीही हो म्हणालो होतो की ओके चालेल, आपण बघूया काय ते. पण ते इतके शब्दाचे पक्के होते की त्यांनी ते खरं केलं. जेव्हा त्यांच्याकडे तो विषय आला किंवा जेव्हा त्यांना सिनेमा करावा असा वाटला तेव्हाच त्यांनी मला लगेचच फोन केला. त्याच्यामुळे या सिनेमाच्या आधी म्हणजे प्रोसेसच्या सुरुवातीपासून, अगदी सुरुवातीपासून मी आहे, म्हणजे स्क्रिप्ट जेव्हा तयारही नव्हतं फक्त गोष्ट होती, तेव्हापासून मी या प्रोसेसमध्ये. त्यांच्या घरी आम्ही जायचो आणि आम्ही भेटायचो आणि मग तेव्हा गोष्टीवर बोलणं व्हायचं, काय असलं पाहिजे काय नसलं पाहिजे, आणि मग ते स्क्रिप्ट तयार झालं. त्याच्यामुळे मी खूप आधीपासून असल्यामुळे मला मी अगदीच त्या सिनेमाचाच भाग आहे असंच मला वाटत राहिलं आहे. आणि अर्थातच त्यांनाही माहीत होतं की मी काम करणार आहे, त्याच्यामुळे माझं जे कॅरेक्टर होतं ते त्या पद्धतीनेच डेव्हलप झालं आहे. आणि परत मला ते कॅरेक्टरचं स्पिरिट खूप आवडलं की लोक घरी घेऊन जातील असं एक स्पिरिट किंवा असा स्वभाव त्या कॅरेक्टरचा आहे, त्यामुळे नाही म्हणण्यासारखं काही नव्हतंच. हृदयांतर केल्यानंतर मला मी एक शॉर्टलिस्ट केलं की कुठली टेक्निकल टीम मला रिपीट करायची आहे. मी मिलिंद जोगचं नाव पुष्कळ ऐकलेलं की यु नो ही इज अ ग्रेट डीओपी अँड यु नो आय मस्ट कॉन्टॅक्ट अँड आय मस्ट स्पीक टू हिम. आय हर्ड अबाउट फैजल माय एडिटर. मी इरावती कर्णिक बरोबर बद्दल ऐकलेलं. मला माहिती होतं की स्माईल प्लीज नीडेड इमोशनल पीपल. माझे हे आज मित्र झालेले आहेत हे नव्हते, माझे अक्विंटन्सेस पण नव्हते. मी कधी मिलिंद जोगला भेटलेलो नव्हतो, मी कधी इरावती कर्णिकचा चेहरा बघितलेला नव्हता, मला माहिती पण नव्हतं की फैजल कसा दिसतो, पण मला त्यांचं काम माहिती होतं. मला माहिती होतं की हे लोक ऑन बोर्ड आले तर द फिल्म विल गो टू अनदर लेवल. ही फिल्म मला नेहमी असं वाटतं की ॲज अन ॲक्टर, ॲज अ फॅशन डिझायनर, यु आर बेस्ट नोन फॉर द लास्ट जॉब डन. तुम्ही या फ्रायडेला काहीतरी डिलिव्हर नाही केलं तर नेक्स्ट फ्रायडेचं तुमचं क्वेश्चन मार्क असतो. हे कुठलाही प्रोफेशन एंटरटेनमेंट बिझनेसमध्ये असं असतं. इवन इफ इट्स अ सिंगर, तुम्ही चार गाणी असे द्या ज्याच्यात तुम्हाला तुम्ही प्रूव्ह नाही करत, द फिफ्थ टाइम देर बी अ क्वेश्चन मार्क. आय वॉन्टेड टू रेज द बार फ्रॉम हृदयांतर. ह्या लोकांनी मुक्ता आणि ललित या लोकांना ओळखतात कारण ते त्या इंडस्ट्रीमधले आहेत. मी मराठी इंडस्ट्रीमध्ये फक्त 2 वर्षापूर्वी आलेलो आहे, तर हे टेक्निकल टीम मी नाव ऐकलेली. जसं एक सिम्पल थिंगला मला मिलिंद जोगशी काम करायचं होतं, बट आय एम अ पीपल्स पर्सन, आय गो बाय ऑल हार्ट. मी कॅल्क्युलेट मी 1+1=2 नाही करू शकत. मला तो माणूस आवडायला पण पाहिजे कारण ही हॅज टू लिव्ह विथ मी. आय यु नो आय एम अ व्हेरी इन्व्हेस्टेड पर्सन वेअर पीपल आर कन्सर्न. मी मिलिंद जोगला एक फक्त एक लंचसाठी ऑफिसला बोलवलं, सेईंग दॅट वी आर नॉट गोइंग टू डू द फिल्म, आय जस्ट वॉन्ट टू हॅव लंच विथ यू. आणि मग तो ऑफिसला आला आणि आम्ही बसलो आणि आम्ही जेवलो आणि मग just the way he presented himself, I said tujhe kai favorite English films kula kutle avadnar, Marathi films tujha favorite actor kone, he asked me, we started discussing, we had such a great time and just his whole body language was so positive. Mummy Faisal la jaun bhetlo, mi Iravati Karnik la ghari bolavlela. So I without job, without saying that you are on the film, just initial meetings, and then I confirmed them saying that these are people I want to work with, not only on talent but as people, because I believe in people. Talent is something you're born with. I'm not going to go to Mukta and say, create a scene this way. I'm going to tell her what the scene is. Then they add their own thing. So, I will not take them if they don't have talent. Similarly, my technical team. Then I thought that the journey is the most beautiful part.
त्याचं प्रिसिजन आणि कन्विक्शन या दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्याच्याविषयी तो आत्ता खरं तर बोलला की अफाट कन्विक्शन आहे त्याचं आणि ते सर्व पातळ्यांवर आहे. म्हणजे फक्त त्याच्या विज्युअलविषयी नाही, इमोशनविषयी नाही, सर्व गोष्टींविषयी त्याचं स्वतःचं एक मत आहे. त्याच्यामुळे असंही नाही की दुसऱ्यांचं मत तो ऐकून घेत नाही, तो ऐकतो. त्याला जर असं वाटलं की हे बेटरमेंटसाठी आहे तर तो ते वापरतोही, पण त्याला जर असं नाही वाटलं की हे माझ्या कन्व्हिक्शनला नाही पटत आहे तर तो ते नाही वापरत. आणि त्यामुळे ती एक परिपूर्ण त्याची फिल्म होते. आणि जे मला सगळ्यात ॲक्टर म्हणून रिलॅक्सिंग वाटतं की येस, मी एका अशा माणसाबरोबर काम करते जो सगळ्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेतो आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा लहान असता आणि आईबाबा घर चालवत असतात तेव्हा तुम्ही आईबाबांकडे असे बघत असता की आईबाबा म्हणतात म्हणजे बरोबर आहे. हे जे लहान मुलाचं असतं तसं ॲक्टर म्हणून मला असायला आवडतं सेटवर, की आता मी एकदा तुम्हाला स्क्रिप्टला हो म्हटलंय ना, मला तुम्ही माणूस म्हणून पटलायत ना, आता मी तुम्हाला सरेंडर करेन. आणि हे विक्रमलाही माहिती आहे की सेटवर गेल्यावर मी पुन्हा शंका काय मग कसं तर ते होत नाही माझं, कारण जे काही असेल ते स्क्रिप्ट वाचनामध्ये किंवा गोष्ट ऐकतानाच होतं. त्यानंतर मी पूर्णपणे त्याच्या डोळ्यात बघून की हे ओके वाटलं का तुला माझं, कारण या हे इतका ट्रिकी रोल होता की पहिल्यांदा जेव्हा मी एक असा वेगळ्या प्रकारचा सीन केला त्यानंतर मी शांत होते आणि मला म्हटलं की तुला हेच हवं होतं का जे मी माझ्या मनात मी काहीतरी वर्किंग करून आहे. तो म्हटलं की नाही, आपण पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीने करूया. आणि त्यानंतर माझ्या त्या रोलची लाईन ठरली. आणि जे मला खूप गरजेचं असतं ॲक्टर म्हणून की समोरनं मला साक्षीदार हवा असतो सांगणारा की हो हे बरोबर आहे किंवा हे चूक आहे किंवा हे हवं आहे किंवा हे नको आहे. बरोबर चूक पण नसतं बरेचदा, तर ते मला विक्रमच्या बाबतीत अत्यंत खात्री वाटते की त्यातले करेक्ट चॉईसेस तो करणार आहे. आता मी जे 10 ऑप्शन्स देईन त्यातला त्याचा 6वा असेल तर प्रत्येक ह्याच्यातला 6वा ऑप्शन तो चूज करणार आहे आणि तो तिथे सेट करणार आहे. हे मी हृदयांतरला बघितलं, ती प्रोसेस बघितली त्याच्या की त्यामुळे ह्या दोन सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. बाकी हजार उत्तम त्याच्यात गुण आहेत. तो इमोशनल माणूस आहे, तो प्युअर आहे, अत्यंत प्युअर आहे. म्हणजे त्याच्या नरेशन किंवा स्टोरी टेलिंगमध्ये तो अत्यंत प्युअर आहे. त्या सिनेमा सांगताना लोक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवताना अत्यंत खऱ्या मनाने तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो, हेही मला खूप आवडतं. स्माईल प्लीज हा चित्रपट 19 जुलैला येतोय. हा आमच्यासाठी एक मिअरली एक फिल्म नाही आहे, आमच्याकडनं एक ट्रिब्यूट आहे. जे लोक जगभर एक काही बॅटल लढत आहेत, काही सर्वायवलसाठी, काही पॉईंट प्रूव्ह करण्यासाठी, काही इमोशनली, काही फिजिकली, या लोकांसाठी ही फिल्म आहे. जे लोक आयुष्यात पाठी बघतात आणि म्हणतात की हे माझ्याबरोबर का झालं आणि पुढे नाही बघत. आणि आमचं हे अख्खं मोठे बॅक आहे, चल पुढे चालतो की लुक अहेड, डोंट लुक वॉट इज बॅक, बिकॉज द बॅक कॅन चेंज युअर फ्युचर. इफ यू हॅव अ स्माईल ऑन युअर फेस यू विल हाफ युअर प्रॉब्लेम्स विल बी सॉल्व. आणि एक स्माईल स्वतःच्या तोंडावरती असताना आणि समोरच्या माणसाला ती स्माईल देताना जे एक एम्पावरमेंट मिळतं, जे एक पॉवर मिळतं, दॅट इज इररिप्लेसेबल. अँड दॅट इज वाय यू मस्ट गो अँड सी स्माईल प्लीज विथ युअर फॅमिली. 19 जुलैला फिल्म रिलीज होते आणि मला वाटतं की स्माईल प्लीज फोटो काढताना आपल्याला म्हणायची सवय आहे, पण ते इतकं वापरून वापरून त्याचा अर्थ आपण विसरलो आहे. तर त्याची आठवण करून देणारं टायटल आहे आणि सिनेमातनं जो मेसेज द्यायचा आहे ज्याविषयी विक्रम खरंच खूप छान म्हणाला आहे, चांगल्या शब्दात सांगितलं आहे की एक चांगली जगण्याची पॉझिटिव्ह उर्मी आपण म्हणू ज्याला, उर्मी देण्याचा प्रयत्न आहे. आणि कुठल्याही प्रकारच्या प्रवासात तुम्ही असाल तरीसुद्धा कुणीतरी आपल्याला लागतं जे हक्काने आपल्याला आयुष्याचा कधीतरी ताबा घेऊ शकतं आणि म्हणतं की तुला हसायला लागेल असं नाही करता कामा, तर ते कोणीतरी आपल्याला हवं असतं त्याच्या प्रवासाची ही एक छान गोष्ट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही रिलेट कराल आणि एक छान पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन जाल, त्यामुळे नक्की बघा. स्माईल प्लीज या दोन शब्दांमध्ये किती ताकद आहे, ती ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आम्ही या चित्रपटातून. आणि मला वाटतं की ते कधीच एक्सप्लेन करता नाही येऊ शकणार, पण आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न केला आहे आणि तो प्रयत्न तुमच्यापर्यंत पोहोचावा ही अशी आमची अपेक्षा आहे. म्हणून सगळ्यांनी जाऊन हा सिनेमा बघा. स्माईल प्लीज 19 तारखेला हा रिलीज होतो आहे.